नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार मापणकर, ENT सर्जन. तुम्हा सर्वांना माहीत असेलच की आजकाल प्रत्येक लोक जिममध्ये एरोबिक्स किंवा झुंबाला जातात आणि तिथे त्या प्रत्येक याच्यामध्ये म्युझिक लावलेलं असतं आणि त्या म्युझिकवरती लोक वर्कआउट वगैरे करतात, डान्स करतात. आता त्या म्युझिकचे एक फायदेसुद्धा आहेत, का ते फायदे काय आहेत बघा. यु नो, म्युझिक लावल्यामुळे आपल्याला बरं वाटतं, एक प्रकारचं प्लेजरेबल फिलिंग येतं आपल्याला, अजून काम करायला उत्साह येतो. म्युझिकमध्ये एक प्रकारचा बीट असतो, ठेका असतो, त्यामुळे आपलं मोटिवेशन वाढतं, मूड वाढतो आणि आपलं डिस्ट्रॅक्शन होतं आजूबाजूच्या गोष्टीपासून. डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय, आजूबाजूला म्हणजे कारण आपल्या यु नो घाम जास्त येतो आहे आणि आपल्या मसल्स आपल्या जास्त दुखत आहेत किंवा आपले हार्टबीट वाढत आहेत, ते पाल्पिटेशन, त्याकडे दुर्लक्ष होऊन मनुष्य आणखी जोमाने व्यायाम करू शकतो. परंतु त्या आवाजाचा विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. आता कसं असतं की आपले कान असतात, या कानाचे तीन भाग असतात, बाहेरचा, मधला आणि आतला. तर जो आतला कान असतो त्याला आपण अंतरकरण म्हणतो आणि त्या अंतरकरणामध्ये आपल्या ऐकायच्या पेशी असतात. त्या पेशी अत्यंत नाजूक असतात, का त्या पेशींना एकदा काही इजा झाली की झाली, यु नो इट्स अ पर्मनंट लॉस, आपण तो परत ठीक करू शकत नाही. म्हणून आपल्या कानाची काळजी घेणे अत्यावश्यक असतं. आता कसं असतं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा आपण यु नो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आपल्या ॲक्युस्टिक सेफ्टी म्हणून एक आहे इन्स्टिट्यूट, तर त्यांच्या स्टँडर्डप्रमाणे आपल्या कानाला जनरली 75 decibel आवाज चालतो. डेसिबल म्हणजे आवाजाची तीव्रता. 75 decibel पुढे गेल्यानंतर आपले कान दुखू शकतात, त्यामुळे एक साधारणतः 75 to 80 decibel एक ठीक आहे, इट इज कॉल्ड ॲज अ सेफ. जर आपण ते 85 decibel केलं तर ते 85 decibelचा आवाज आपण का 2 तास बसहन करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्या कानाच्या आपल्या ह्यांना ऐकण्याच्या पेशींना इजा होऊ शकते. पण आपण जर त्या 85 जर आपण का 5-5 वाढवत गेलो तर मात्र ही जी वेळ असते का सेफ्टी पिरियड का तो कमी होत जातो. आता फॉर एक्झाम्पल का 85 decibel 2 hours का 90 decibel 1 तास. जर ते 100 decibel केलं, 100-120 decibel, तर चक्क 20 to 30 minutes इज द मॅक्झिमम पिरियड यू कॅन सस्टेन. आलं लक्षात? त्यानंतर आपल्या कानाच्या ह्यांना पेशींना इजा व्हायची दाट शक्यता असते. आता काय असतं, बऱ्याचशा जिम ओनर किंवा इन्स्ट्रक्टरना काय वाटतं की लाऊड म्युझिक लावलं तर त्याने एक मोटिवेशन होतं, स्टिम्युलेशन होतात क्लायंट्स, आणि मुख्य म्हणजे यु नो क्लायंट रिटेन होतात कसं त्यांना वाटतं. ते नॉर्मली काय करतात, बीटवरती का फोकस करत नाही, पण ठेक्यावरती का फोकस न करता ते नॉर्मली का डेसिबलवर फोकस करतात, म्हणजे व्हॉल्यूम वाढवतात. दॅट्स रॉंग. पण त्याचा परिणाम काय होतो, त्याने ॲक्च्युली आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळतं त्याचं. बाय प्रॉडक्ट म्हणजे काय, नॉईज इंड्यूस हिअरिंग लॉस, का आवा म्हणजे ह्याच्यामुळे का बऱ्याचशा आवाजामुळे होणारा बहिरेपणा. आलं लक्षात? हा जो बहिरेपणा असतो, हा बहिरेपणा नॉर्मली हाय फ्रिक्वेन्सीला आधी होतो, त्यामुळे ते आपल्याला कळतसुद्धा नाही. ह्याचं कारण असतं का की आपण जे मानव जे बोलतो का ते मानव नॉर्मली लो आणि मिड फ्रिक्वेन्सीमध्ये बोलतात, त्याच्यामुळे हाय फ्रिक्वेन्सीचा बहिरेपणा नॉर्मली आपल्याला आधी सुरुवातीला जाणवत नाही. परंतु हा बहिरेपणा जसजसा हाय फ्रिक्वेन्सीपासून लो फ्रिक्वेन्सीपर्यंत येतो, मिड फ्रिक्वेन्सीला येतो, तसं आपल्याला बहिरेपणा जाणवत असतो, का पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. इट कॅनॉट बी रिव्हर्स्ड. आता त्या नॉईज इंड्यूस हिअरिंग लॉसप्रमाणे त्या आवाजामुळे आणखी पण विपरीत परिणाम होतात. हार्टवर परिणाम होतो, का पाल्पिटेशन वाढतं. आता तुम्हाला माहिती आहे की वर्कआउट केल्यानंतर आपलं जनरली हार्टबीट वाढतो, पाल्पिटेशन वाढतं, त्यात आणखी तुम्ही का भर घालताय ना, चक्कर येऊ शकते, कान फुल होतात, कानामध्ये रिंगिंग साऊंड चालू होतो, एक प्रकारचा टिनिटस आपण त्याला म्हणतो ते चालू होतो, ॲन्झायटी वाढते लोकांची, हे सगळं होतं. आता आपल्या कानाला डॅमेज होतं या आवाजामुळे, हे आपण कसं ओळखावं बरं? पहिलं म्हणजे आपलं गट फिलिंग, कारण आपल्याला जर समजा आपलं असं वाटत असेल की बाबा आवाज खूप जास्त आहे, तर आहे जास्त बाबा, म्हणजे लोकांना विचारायची गरज नाही कोणा दुसऱ्यांना, मला जास्त वाटतो ना म्हणजे आहे, दॅट्स इट, दॅट दे एक. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांबरोबर यु नो इतर जणांबरोबर बोलण्यासाठी तो का जर तुम्हाला ओरडावं लागत असेल, का तुम्हाला कळत नसेल ते काय बोललेलं, दॅट मीन द साऊंड इज लाऊड. थर्डली,
जिमचं वर्कआउट केल्यानंतर किंवा का झुंबाचं वर्कआउट केल्यानंतर का झुंबाचा डान्स केल्यानंतर जर तुम्हाला कानाला फुलनेस वाटत असेल, कान तुमच्या असे भरल्यासारखे वाटत असेल किंवा तुमच्या कानामध्ये एक प्रकारचा रिंगिंग साऊंड येत असेल, दॅट मीन्स तुमचे कान डॅमेज व्हायची शक्यता आहे. का मी त्याला म्हणतो की यु नो इयर्स आर मोर सोर दॅन मसल्स, आलं लक्षात? तर हिअरिंग लॉस जो होतो तो काय आपण रिपेअर करू शकत नाही. परंतु एक गोष्ट मात्र आहे की जर आपण समजा हिअरिंग लॉसची कारणं बघितली, कोणत्या हिअरिंग लॉसची, का बहिरेपणाची, त्यामध्ये हा असा एकमेव बहिरेपणा असा आहे की जो आपण टाळू शकतो, आलं लक्षात? त्यामुळे का उशीर नाही करायचा. आता हा जो बहिरेपणा असतो जिममध्ये तो आपण कसा टाळावा? पहिली गोष्ट म्हणजे जिम जॉईन करायच्या अगोदर आपण त्या जिममध्ये जाऊन पर्सनली साऊंडची लेवलची हे बघायचं, साऊंड किती लेवलचं आहे. आणि यु नो हल्ली मोबाईलमध्ये ॲप्स पण मिळतात, यु नो साऊंड लेवल मीटर्स, ते लावून बघायचं की बाबा रे तिथे एक 80-85 डेसिबलचा आहे आवाज, तर ठीक आहे. का ते जर नसेल तर तुम्ही त्या हा जिम ओनरशी किंवा हा तिकडे जो हा असतो इन्स्ट्रक्टर असो यांच्याशी आरामात बोला हा त्याविषयी. हे दुसरं, मग तुम्ही जर समजा तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर स्पीकरपासून दूर राहा, त्या जिथे स्पीकर मोठे लावलेले असतात त्या तिकडनं जनरली दूर राहा. आवाज जनरली म्हणजे टाळण्यासाठी आपण एक प्रकारचे कस्टम मेड इअरप्लग्स असतात ते आपण कानात घालू शकतो. बरेचसे लोक काय करतात की हेडफोन्स घालतात आणि मग त्या हेडफोन्सवरती आपली गाणी ऐकतात स्वतःची. आता काय होतं काय की कदा जिममध्ये आजूबाजूला मोठमोठ्याने म्युझिक लावलं असल्यामुळे ते म्युझिक तुमचा यु नो इयरफोन हे असतो, हेडफोन असतो, आता त्या हेडफोनमध्ये पण तो आवाज आत जाऊन का तो तुम्हाला ऐकू येतो बाहेरचा आवाज. तर मग नकळतपणे तुम्ही काय करता की तुमच्या हेडफोनचा आवाज जो असतो का तो तुम्ही वाढवता, मग तुम्ही कान तुमचे डॅमेज करता इनडायरेक्टली. त्याच्यानंतर नेहमी ह्याच्यामध्ये जिममध्ये ब्रेक घ्यायचा थोड्या थोड्या वेळाने. जेव्हा तुम्ही ब्रेक घेता मध्ये बसता तेव्हा तुम्ही तिथे बसू नका जिममध्ये, जिमच्या बाहेर या एका मिनटासाठी, म्हणजे जरा म्युझिकपासून दूर राहा, टॉवेल घेऊन जरा घाम वगैरे पुसायचा, थोडंसं पाणी प्यायचं एखाद दुसरा सिप आणि मग परत आतमध्ये जा. सो दॅट यु नो टेकिंग ब्रेक्स इन बिटवीन ऑलवेज हेल्प्स. जिमनंतर जर तुम्हाला जर समजा असा यु नो कान गच्च वाटत असतील, भारी वाटत असतील, कानामध्ये जर समजा असा रिंगिंग साऊंड येत असेल, तर मात्र तुम्ही कान तपासून घ्या, वेळ काढायचा नाही. बीट वाढवा, डेसिबल्स नाही हे तुम्ही तिकडे सांगा, तिकडे तुम्ही तुमच्या इन्स्ट्रक्टरचे त्यांना सांगायचं की बाबा तुम्ही बीट वाढवा, ठेका, ते इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक जिममध्ये मी तर म्हणेन साऊंड लेवल मीटर लावायचं आणि त्याच्यावरती साऊंडची किती लेवल आहे ते अशी सरळ क्लिअरली डिस्प्ले झाली पाहिजे आपल्याला दिसायला, त्या जिम नेहमीच चांगल्या, आलं लक्षात? तर असं आहे, मी तर म्हणेन तुम्ही की जिममध्ये जरूर जा, का तुमची शरीरयष्टी पिळदार करा, फिट राहा. पण एक गोष्ट आहे मात्र, काय की असं व्हायला देऊ नका काय की ग्रेट ॲप्स बट बॅड इयर्स कसं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे काय जर तुम्ही गेलात तर तुमच्या कानाचं संरक्षण करा, निगा राखा कानाची, काळजी घ्या. धन्यवाद.